नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरती माढा व TAT पेपर फुटी प्रकरणाविषयी आता सध्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास चालू आहे। तर याविषयी पाहा, सायबर गुन्हे शाखेने एक विद्यार्थ्यांना सजग असा इशारा दिलेला आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी पैसे भरले आहेत किंवा पैसे भरून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यांचा हात आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी स्वतः समोर येऊन किंवा स्वतः सायबर गुन्हे शाखेच्या नंबरवर कॉल करून स्वतः तशी माहिती द्यावी की बाबा आम्ही पैसे भरलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी पैसे भरून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तसं जर तुम्ही स्वतःहून जर सांगितलं तर तुमच्याही कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही। परंतु आता जो काही तपास चालू आहे आणि या तपासामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी पैसे भरलेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहेत असे विद्यार्थी जर उघडकीस जर आले तर त्या विद्यार्थ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सायबर पुणे गोले शाखेने दिलेला आहे। पहा, पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून माहिती द्यावी, म्हणजे जे काय आपले सायबर गुन्हे शाखा पोलीस जी काही सायबर गुन्हे शाखा आहे यांनी असं विद्यार्थ्यांना सजवलं दर्शवलं आहे की बाबा तुम्ही जर पैसे भरले असतील तर तुम्ही स्वतःहून पोलीसला ना माहिती द्या किंवा ज्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे भरले त्याचीसुद्धा माहिती द्या। म्हणजेच मित्रांनो, या प्रकरणाची आता सखोल जी काही तपास आहे हे चालू आहे आणि याला वेगसुद्धा आलेला आहे, कारण जेणेकरून मित्रांनो आरोग्य विभाग भरती जी काय रिझल्ट बाकी आहे तर याविषयी नेमकी परीक्षा घ्यायची किंवा पेपर रद्द करायचे याविषयी आता पोलिसचा अंतिम अहवाल येणं हे महत्त्वाचं असणार आहे। त्या कारणास्तव पोलिसांनीसुद्धा डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे पूर्णपणे अहवाल देण्यासाठी आता सरळ विद्यार्थ्यांनाच त्यांनी इशारा दिलेला आहे आणि पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांचं मी सर्व विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून किंवा सर्व विद्यार्थ्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण की खरोखर ही खूप आनंदाची बातमी जे काही विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यासाठी असणार आहे। पुणे जे काही सायबर गुन्हे शाखेचे जे काही पोलीस आहेत त्यांनी जे काही विद्यार्थ्यांना इशारा दिलेला आहे हा खूप छान आहे, कारण की या प्रकरणामधून विद्यार्थीसुद्धा समोर येतील आणि जे विद्यार्थी समोर आलेले तर त्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग भरतीमधून बाद केलं जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांना 3 वर्षासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कुठलीही परीक्षा देता येणार नाही असंसुद्धा या ठिकाणी, म्हणजे त्यांना 3 वर्ष कुठल्याही प्रकारची परीक्षा देता येणार नाही असं या ठिकाणी पहा होणार आहे। जर तुम्ही तशी माहिती नाही जर दिली तर तुमचं होणार आहे, म्हणजे या प्रकरणामधून तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी माहिती दिली त्यामध्ये विद्यार्थीसुद्धा बाहेर येणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी माहिती लपवतील आणि तपासांती जर जे विद्यार्थी दोषी असतील व त्यांनी स्वतःहून माहिती नाही जर दिली तर त्यांना सरळ 3 वर्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कुठलीही परीक्षा देता येणार नाही असा सायबर गुन्हे शाखेने पोलिसने या ठिकाणी दावा केलेला आहे। तर मित्रांनो, ही माहिती प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे आणि लवकरच मित्रांनो जवळपास 25 डिसेंबरपर्यंत जे काही आरोग्य विभाग भरतीचा जो काही रिझल्ट रुकलेला आहे तर हा रिझल्ट पोलीस भरतीचा पोलीसचा जो काही अहवाल येण्याचा बाकी आहे तर 25 किंवा 22 डिसेंबरला पोलीसचा अंतिम अहवाल येणार आहे आणि त्या अहवालावर आरोग्य विभागाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। तर मित्रांनो, ही अत्यंत आनंदाची बातमी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होती। तर यानंतर मित्रांनो, जेही विद्यार्थी पैसे भरतील किंवा जे विद्यार्थी पैसे भरूनसुद्धा पोलिसांना माहिती देणार नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, 3 वर्षे त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कुठल्याही नोकरीच्या परीक्षेसाठी बसता येणार नाही असा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि इथून पुढे जेवढ्या काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या भरत्या होणार आहेत यामध्ये गैरप्रकार होणार नाहीत। तर त्यामुळे मित्रांनो, तुमचा एक लाईक किंवा तुमचा एक शेअर इथून पुढे होणाऱ्या सर्व भरत्यासाठी, त्या म्हणजे जे पारदर्शक भरती होण्यासाठी, या ठिकाणी तुमचा लाईक आणि तुमचा शेअर या ठिकाणी मदत करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व तुमचं काय मत आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता। तर मित्रांनो, परत एकदा सर्व महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सायबर गुन्हे शाखा पोलिसांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी की प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत। तर या ठिकाणी आपण थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।